तो काय म्हणाला, माहितीचं जागा वाटप फायनल करण्यासाठी अमित शहाला मुंबईमध्ये यावं लागलं आहे, कसं बघताय? याच्यामध्ये त्यांचा अपयश दिसून येते. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय, किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय, तीन ठिकाणांनी काम बिघडलं. आता एकमेकाच्या गळे खेचायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून गुजरात, उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये 51 जागा जाहीर होतात. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपाला जन्म देण्यासाठी योगदान दिलेलं आहे, त्या आदरणीय गडकरी साहेबांचं नाव पहिल्या यादीमध्ये येऊ शकत नाही, हे भारतीय जनता पक्षालाही नामुष्की आहे. नाही, आमदार खासदार पळून नेण्यामध्ये आणि त्या पळून नेल्यानंतर जे काही धागडधिंगाणा घातला गेला होता तो सुद्धा मीडियावरून तुम्ही पाहिलेला आहे. उद्धवजी ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करून वर्षा बंगला सोडल्यानंतर दारू पिऊन टेबलावर नाचणारे ही गद्दारांची अवलाद ही अख्ख्या देशाने पाहिलेली आहे. त्यामुळे ॲडव्होकेट असीम सरोदे साहेब जे सांगतात ते सत्य आहे, माननीय विश्वंभर चौधरी जे सांगतात ते सत्य आहे, आणि लोक हे सत्याच्या बाजूनेच उभे राहणार आहेत. हो, खोक्या नाही घेतल्या म्हणून चौकशी. जर आमदारांनी 50 करोड घेतले असते तर बिनदिकत सुखात राहिले असते. पण आमदार राजन साळवींसारखा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक एक नव्हे 10 वेळेला तुरगात टाका, पण मी गद्दारांची साथ करणार नाही, त्याबद्दल राजन साळवींचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांना किती जरी शुक्ला काष्ट लावायचा प्रयत्न केला तर सुद्धा शिवसेना आणि आघाडी राजन साळवी यांच्यावर मजबूत आहे. आत्ताच अविनाश लाड साहेबांनी सांगितलं ते महत्वाचं आहे, दोघे एकत्र झाल्यानंतर जे लीड मिळेल ते लीड कोण तोडू शकणार नाही. काही लोकसभेला सगळे जण तुमच्या पाठीचे आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, लाड साहेब देखील आहेत, विधानसभेच्या दृष्टीने काही तुमची बोलणी झाली त्या एका दिवशी नाही. आता फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभा आणि येणाऱ्या विधान परिषदा यांच्याबाबतच्या सुद्धा चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये होईल आणि प्रत्येक पक्षाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांचा प्रश्न आहे तो, आणि वरिष्ठ सुद्धा त्याबाबत सहानुभूती करून विचार नक्की करतील. नाही, रामदास आठवले साहेबांचा सुद्धा वारंवार अपमान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होत असतो, त्यांना साधं लोकसभेमध्ये सुद्धा आपले विचार मांडायला दिले जात नाही. धन्यवाद.